बेकार काम 8 किलो 430 ग्रॅम पापा पापा शिवराव जीवन ते एकदम बघा आता काम एकच नाही पाऊस पाऊस शिवऱ्यांचा फुल पाऊस ना मेन तर बघा जित्तारी अशी जिवंत जित्तारी भेटले ना केले जित्तारी बघा जित्तारी कशी कशी बघा आलते कसं काय मंडळी सगळे मजेत ना तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तर ही व्हिडिओ बघण्याआधी आपल्या बोक्षीचे जे पार्ट 1 आणि पार्ट 2 आलेले ते पण तुम्ही नक्की बघा आणि आज आपण परत एकदा चालू आहोत बोक्षीवर आता वाजलेले 5:00 आणि बघूया आता तिथे जाऊन आपल्याला बोक्षीला काय काय मावरा भेटते ते सो आजची व्हिडिओ पण फुल इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओमध्ये नक्की कंटिन्यू राहा आणि मजा घेत राहा व्हिडिओची चला आता डायरेक्ट बोक्षी उचलायला आपण जाऊया माशांचे चल आखी डायरेक्टर काम मित्रांनो हे चेहरे बघून घ्या आता मावरा बघाल ना तुम्ही हैराण व्हाल एवढा मावरा भेटला एका बोक्षीत बापा बापा बघा आता पलटी करतो मावरा फक्त मावरा बघा डॉन आला डॉन बाहेर बापा बाबा शिवराय बघा कसं ना बापा पाऊस बघा माशांचा जित्तारी बघा जित्तारी बघा धमाका पकडून दाखव कसा आपा बाबा शिवऱ्यांचा पाऊस सगळ्यां मोठा वगर नीट वगर उचलत ते मित्रांनो एवढा मोठा शिवराय ना पापा पापा बघा किती मोठा शिवराय कसं वाटतंय सांडी भाई एक नंबर पापा नंबर लुली किती मोठा शिवराय बघा फक्त काय मावरा भेटले तुझं कसं इकडं या वजन करू लागे त्याचं बाबा शिवराव उचलत पण नाही दादा एवढा मोठा आहे वजन म्हणजे त्याला कम्प्लीट ठरणार आहे त्याचं कधी किलो शिवराव रेकॉर्ड अजून पर्यंत मी एवढा मोठा शिवराव बघितला नव्हता मित्रांनो शिवराव बघा ना एक नाही असे बघ किती सारे लगेच वजन करूया शिवराव वजन काढता ना टाइम बस नाही लगेच वजन करू हे बघा 0-0 8 4:30 ग्रॅम आहे वल्गणीचा शिवरा बघितला कसा काम 25 केले मित्रांनो शिवरा बघा शिवरा आता दाखवले जो आता मी उचलून दाखवतोय बेकार काम 8 किलो 430 ग्रॅम पापा पापा शिवराव जिवंत एकदम बघा असा काम एकच नाही पाऊस पाऊस शिवऱ्यांचा फुल पाऊस ना मेन तर बघा जित्तारी अशी जिवंत जित्तारी भेटले ना केला जित्तारी बघा जित्तारी कशी कशी बघा आलते अजून अजून पण जिवंत आहे डोले बघा कसे चमकतात तिथे बघा कसे काजुगोले चला तर मित्रांनो जित्तारीचं पण वजन करूया जित्तारी किती 0-0-0 चला ओके 0-0-0 केलेलं आहे आता चला जित्तारीचं वजन करून टाकू
दोन किलो 65 ग्रॅम अरे बाप तरी 2 किलो 65 ग्रॅम वा मित्रांनो तुम्ही समोरच आपल्या अंजूरची खाडी बघत आहात बघा आता उदानाचं किती पाणी आलेलं आहे खाडीमध्ये आणि भरपूर सारं पाण्याने भरलेली आहे आता खाडी तर तसं इथं आता बोक्षा 2 मांडलेले आहेत आणि ते दादा लोक बघा पाग मारून मासेमारी करत आहेत बघा हे पहिल्याच्यात बोक्ष मांडलेले आणि एकदम लास्टच्या याच्यात बोक्ष मांडलेले सेम जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितले तिथेच बोक्ष मांडलेले वा क्लायमेट पण बघा मित्रांनो कसला क्लायमेट आहे सुंदर असा जगा क्लायमेट आहे बघू येणार पागाला वगैरे काय भेटते ते आणि तसंच आपल्या बोक्षीला तर मावरा भेटणारच आहे बघत राहा व्हिडिओमध्ये तर आता आपली मित्रांनो बोक्षी चेक करूया या बोक्षीला काय आहे का पाण्याचं प्रेशर बघा किती प्रेशर आहे भरपूर प्रेशर आहे डायरेक्ट मच्छी जर आतमध्ये आली ना बोक्षी तर डायरेक्ट ब्लॉक डायरेक्ट इथे आपल्या याच्यात येईल बघत राहा फक्त आता चेक करतोय पाळू जातं की काय आहे का नाही त्याच्यात बघू आता काय मावरा भेटते ते हमाका पागे बघा पागे आता सॅम भाई बघू बाहेर घेऊन येते काय काय मावरा भेटले ते काही नाही आला या बोक्षीला काय नाही बघू आता त्या दुसऱ्या बोक्षीला आपल्या काय आले का भरपूर कमी आले बघूया ते या याच्यात काय आहे का आता तर बोलत जास्त काय मावरा नाही तर आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं किती मावरा आहे यामध्ये बघा तर पोटली शिफ्ट करतोय त्याच्यानंतर बाहेर आल्यावर मी दाखवतो किती मच्छी आहे ती जास्त काय मावरा नाही चिमणी आहेत बघा चिन्ह बघा गाबोली पण नाही भरपूर पाऊस पडून टाइम झाला ना तर गाबोली पण टाकली नाही काला मासा भेटलेला मस्त साईजचा काला मासा आहे छोटा आहे छोटा आहे चिमणी तर तुम्ही बघत आहे चिमणी बघा चिमणी अरे तर आता आपली दुसरी जी बोक्ष आहे ती आपण चेक करत आहोत बघू आता त्यामध्ये काय मावरा आहे का आणि घाण पण भरपूर येते बघूया काय मावरा येते मी तुम्हाला दाखवतो आणि सिम्पल अशी टेक्निक आहे आपला मावरा काढायची तिथे आपण अशी दोरी बांधतो बाकीचा जो हा पार्ट आहे आपण साईडला घेतो पाण्याच्या फ्लोचा आणि मग तो पोतीत टाकून घेतो त्याच्यानंतर आपण सेग्रिगेट करतो काय काय आपल्या मावरा भेटला आहे ते भरपूर काय मावर आहे शिवरा दिसते काला मासा दिसते करवाले दिसते आता आपल्या पोटीमध्ये शिफ्ट करू बाकी तिथं आपण चेक करू त्याला काय आहे फलायला बघते मस्त साहित्य शुभ आहे अजून बघूया काय काय भेटते परवाली बघा पाऊस पाठी दिसतो पाऊस काला मासा काला मासा मोडशी मला दाखव कसं क भेटलं बोईस एकच बोईस भेटलं बघा म्हणजे बोईटा असं एक नवीन मासा तोयली भेटलेली आहे बघा छोट्या साईजची आहे टोली आपण पाण्यात सोडून देऊ समोरच बघा तुम्ही नार शिंगाली बघत आहात तिचा काटा जाम बेकार आहे लागला डर आग होते मारून बघ तेव्हा त्या लोकांना समजेल नको तो काटा लोकांना समजेल का काटा लागते जेव्हा लागेल तेव्हा त्याला जाऊ आता बघा मित्रांनो क्लायमेट थोडासा चेंज झालाय पाऊस आलाय बघा असा वारा सुटलाय पाऊस पण आला खाडीचा एक व्ह्यू बघा
का व्यू है। तरी बघा मित्रांना, तर मामांना डिस्कवलं बघा, मस्त अशी पोची भेटलेली आहे। पोची बघा कशी मस्त अशी पोची आहे। मला एक से एक नवीन मासे बघायला भेटलेले आहेत मित्रांनो। ही बोकुडा भेटले मंगळूर मासे, आणि आपण खाते आहे मरत पण नाही लागत भेटणार आहे, मरत पण नाही मंगळूर मासे। तुम्ही या माशांना काय बोलतो ते कमेंट करून सांगा, आम्ही तर मंगळूर मासे म्हणतो। बघा मित्रांनो, पागाला बघा कसा काला मासा लागलाय। आता दादा घेऊन येते इकडे, आता काला मासा लागलाय। पाण्याचा फ्लो बघा किती रिस्की काम आहे इथे, पाण्याच्या फ्लोवर पाग मारणं। दादांनी भरपूर मेहनतीने एक काला मासा पकडलेला आहे, खूप समजून यावं लागते। हळू हळू हा बघा काला मासा भेटतो। बघा एवढे मासे पागाला लागलेले आहेत, मी दाखवतो तुम्हाला आता बाहेर काढून काय काय त्याच्यात। बघितलं ना मित्रांनो आजची व्हिडिओ कशी होती, एवढा मावरा ना बाबा बाबा, आणि 8 किलोच्या पेक्षा मोठा तर शिवरा, आणि जितारे किती शिवरे, भरपूर भरपूर मावरा। आजची व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर मग एक व्हिडिओ आवडली असेल तर मग एक लाईक कमेंट, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग बाय, भेटूया नेक्स्ट नवीन व्हिडिओमध्ये।